मी रेडी. पण वासू यार, ते ऍक्टिंग वगैरे म्हटलं ना की फटारते गाडा माई. अरे मग ऍक्टिंग करू नकोस ना, ते सगळं फील कर, मग बघ कसं सगळं आपोआप बाहेर येतं मनातून. चल करू. आणि भावा तुमच्यासाठी काय पण गुड. आता बघा आपण कसं मस्त नाटक बसवत होते. अरे यार दाम्या पाहिजे होता आज. हो यार. हे एक मिनिट, दाम्या मला फोन करणार होता, मीच करतो फोन. हॅलो. हॅलो. अरे घाबरला काय सितका? ते हात पहिल्यांदा माझ्याच फोनच्या आवाजाने मला भीती वाटायला लागली. अरे वासू, अरे कसली कामं करायला लागतो सारे. खूप चांगलं काम करतेस, तुला एक खूप चांगली मुलगी मिळेल. संस्कृत शिकण्याऐवजी ना हेरगिरी शिकला पाहिजे होतास. माहिती काय मिळाली ते सांग. उर्मीच आहे ना ती? फोटो शोधतोय मी, नाही सापडले. आणि तुझ्यासाठी बघितलेल्या मुलीचं नावच माहित नाही अजून कोणाला. काय यार, एक काम धडवत नाही तुझ्याकडून. हा बोल बोल. मलाच बोल तू. इथे बीपी वाढतोय रे माझा. बर, एक गोष्ट कळली आहे मला. काय? तिचे वडील लेखक आहेत. ग्रेट, म्हणजे कन्फर्म झालंच की ती उर्मी आहे. अरे अजून कन्फर्मेशन लागेल आपल्याला. अरे लेखक तर खूप जण असतात रे. ए प्लीज हा, आता पुण्यात राहणारे कुलकर्णी आपल्या हॉस्टेलच्या समोरचे आणि लेखक म्हणजे हेच. बरं असं म्हणतोयस. आता तुझं लग्न नक्की कुणाबरोबर होणार आहे ना, याचच मला जरा टेन्शन आहे. आणि हरि ओम. हा दादा हरिओम. तुमच्या भविष्याचा योग्य विचार करूनच आम्ही निर्णय घेऊ, हा विश्वास आहे ना तुम्हाला? हो हो दादा, काही शंकाच नाही. आपलं लग्न कोणाशी ठरलंय याबद्दल उत्सुकता असणं अगदी साहजिक आहे, पण विश्वास असेल तर हे असे प्रश्न पडत नाही. हो आहे ना विश्वास. ती माणसं वेगळी आहेत पण चांगली आहेत, एवढंच सांगतो मी तुम्हाला. पुरेसं आहे ना? हो, पण वेगळी म्हणजे? त्यांच्याकडे आपल्यासारखी शिस्त नसेलही कदाचित, पण माणसं सोन्यासारखी अस्सल आहेत. हो, आणि तेच तर महत्वाचं आहे ना दादा. मी दामोदरला विचारलं म्हणून राग नाही आला ना तुम्हाला? तुमचा हा अति उत्साह थोडा आवरता घ्या. हरिओम. हरिओम.